माननीय व्यासपीठ बंधु भगिनीनो, आज या ठिकाणी ज्यांचा वाढदिवस आहे ते आदरणीय डॉक्टर पंजाबराव कटे सर यांना मी लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटलतर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं आज नियोजन नव्हतं, परंतु एका थोड्या कालावधीमध्ये कार्यक्रमाची रूपरेषा चेंज झाली आणि या ठिकाणी लोकमान्य हॉस्पिटल हे आपल्या सर्वांना परिचयाचं असेल की पिंपरी चिंचवडमध्ये लोकमान्य हॉस्पिटल गेली 40 वर्ष आरोग्य क्षेत्रामध्ये अगदी पिंपरी चिंचवड शहर नव्हे तर पुणे परिसर नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा रुग्ण येऊन या ठिकाणी सेवा घेऊन बरे होऊन गेलेले आहेत. मी आपल्याला विनंती करू इच्छितो की या ठिकाणी येणारी टीम लोकमान्यची ही तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आपल्या सेवेसाठी आले. पुढचे 2 ते 3 तास आम्ही तुम्हाला जे काही डॉक्टर तपासतील, जे काही डॉक्टर तुम्हाला सांगतील, खऱ्या अर्थानं डॉक्टर डॉक्टरांचं काम करतात, परंतु त्याच्यानंतर जी खरी मदत असते तुम्हाला ती आमची मदत असते की तुम्हाला काही डॉक्टर लोक इन्व्हेस्टिगेशन देतील, काही तपासण्या देतील, तर त्या तपासण्या तुम्ही या ठिकाणी करून घेतल्यानंतर जो रोल असतो तो सर्वात महत्वाचा असतो. कारण कोणत्याही पेशंटला किंवा कोणत्याही शिबिरामध्ये केवळ यायचं, तुमची तपासणी करायची आणि घरी जायचं, तर हे काम न करता लोकमान्यच्या माध्यमातून गेली 40 वर्ष आम्ही या म्हणजे कुठलाही पेशंट असेल तर त्याला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याचं काम, मग त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील, महात्मा फुले जनआरोग्य योजना असेल, भारत आयुष्यमान असेल, सीएम फंड असेल किंवा अनेक ज्या काही एनजीओ आहेत त्यांचा फंड असेल, तर त्या फंडच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आणि आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छितो की केवळ या ठिकाणी तपासणी नाही तर तुम्हाला उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी जी काही मदत असेल ती 100% आमच्या लोकमान्य हॉस्पिटलतर्फे करण्याचं आणि मदत करण्याचं तुम्हाला मी आश्वासन या ठिकाणी देतो. लोकमान्य हॉस्पिटल गेली 40 वर्ष वेगवेगळ्या आजारांमध्ये काम करतंय. गेली 3 ते 4 वर्ष झाली लोकमान्य चिंचवड या ठिकाणी लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर हे सर्वसमावेशक असं या ठिकाणी कॅन्सरचं हॉस्पिटल की एका छताखाली तुम्हाला केमोथेरपी असेल, रेडिएशन असेल, अंको सर्जरी असेल किंवा होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, ओझनसारखी थेरपी असेल, त्या सर्व समावेशक असं एक सेंटर या ठिकाणी आपला म्हणजे उभारलेलं आहे. त्या माध्यमातून अनेक जण या ठिकाणी त्याचा लाभ घेत आहेत. मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हान करू शकतो की तुमचं कोणतंही आरोग्य क्षेत्रामध्ये काम असेल निश्चितच तुम्ही आम्हाला कधीही सांगू शकता आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही तुम्हाला मदत करू. मी पुन्हा एकदा सरांना लोकमान्य ग्रुप हॉस्पिटलच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.